छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या स्फोटात सुरक्षा दलाचे सात जवान शहीद जम्मू काश्मीरच्या पश्चिम सीमेवर पाकिस्तानी रेंजर्सकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन गोळीबाराला सीमा सुरक्षा दलाचं चोख प्रत्युत्तर पाकिस्तानी सैन्याची छुपी ठिकाणं नष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या एक दिवसाच्या रशिया दौऱ्यावर अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत द्विपक्षीय अनौपचारिक चर्चा होणार हवामान बदलाच्या आव्हानावर मात करण्यासाठी संशोधकांनी तोडगा शोधावा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं नवसंशोधकांना आवाहन राज्यातल्या विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील सहा जागांसाठी उद्या मतदान दुहेरी लढतीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला पालघर भंडारा गोंदिया लोकसभेच्या दोन जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला प्रमुख राजकीय नेत्यांच्या प्रचारसभा जोरात आणि आशियाई चॅम्पियन्स करंडक महिला हॉकी हो स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा दक्षिण कोरियाकडून पराभव उपविजेतेपदावर मानावं लागलं समाधान नमस्कार साडेनऊच्या छत्तीसगडमधल्या दंतेवाडा जिल्ह्यात आज नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात सुरक्षा दलाचे सात जवान शहीद झाले रामकुमार यादव सलीक रामसिन्हा टेकेश्वर ध्रुव विक्रम यादव राजेश कुमार रविनाथ या सात जवानांचा जागीच मृत्यू झाला तर अर्जुन राजभर या जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला जवानांना घेऊन जाणारं वाहन नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोटाद्वारे उडवल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे स्फोटानंतर नक्षलवाद्यांनी गोळीबार करत जवानांची हात्यारही लुटल्याचं समजतं दंतेवाडा जिल्ह्यातल्या चोलनार या खेड्याजवळ ही घटना घडल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह छत्तीसगडच्या अंबिकापूरमध्ये दाखल झाले असून परिस्थितीचा आढावा घेत आहेत जम्मू काश्मीरच्या पश्चिम सीमेवर पाकिस्तानी रेंजर्सनी शस्त्रसंधीचं उल्लंघन करत केलेल्या गोळीबाराला सीमा सुरक्षा दलानं चोख प्रत्युत्तर दिलं सीमा सुरक्षा दलानं पाकिस्तानी ठिकाणांवर केलेल्या तोफांच्या माऱ्यात एक पाकिस्तानी सैनिक ठार झाला आंतरराष्ट्रीय सीमेपलीकडे पाकिस्तानी सैन्याचं छुपं लपण्याचं ठिकाण नष्ट केल्याची एकोणीस सेकंदांची चित्रफितही सीमा सुरक्षा दलानं जारी केली आहे सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी गेल्या तीन दिवसात विशेषतः चिकन नेक भागात भागात अचूक गोळीबारामुळे पाकिस्तानकडून गोळीबार होत असलेल्या ठिकाणाचं मोठं नुकसान झालं आहे सीमा सुरक्षा दलानं हा गोळीबार थांबवावा अशी विनंती पाकिस्तानी रेंजर्सनी केल्याचं सूत्रांनी सांगितलं यावर्षी जम्मू काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमा आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानच्या गोळीबार तसंच तोफानच्या माऱ्यात वाढ झाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रशियाच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर जात असून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी सोची या शहरात ते अनौपचारिक चर्चा करतील या दोन्ही नेत्यांच्या अनौपचारिक चर्चेसाठी कोणतीही ठोस कार्यक्रमपत्रिका नसली तरीही उभय देशातले संबंध अधिक दृढ करण्यासाठी दोन्ही नेत्यांमध्ये यावेळी चर्चा होईल द्विपक्षीय संबंधातले प्रादेशिक घटक या अनौपचारिक केंद्रस्थानी असतील चाबहार बंदर आणि त्यासंदर्भातल्या घडामोडींबाबत भारताची भूमिका इराणमार्गे मुंबई आणि सेंट पीटर्सबर्गला जोडणारा आंतरराष्ट्रीय उत्तर दक्षिण वाहतूक कॉरिडॉर या मुद्द्यांवरही दोन्ही नेते चर्चा करतील अशी अपेक्षा आहे पुतिन यांनी मोदी यांना या अनौपचारिक निमंत्रण दिलं होतं ते स्वीकारून पंतप्रधान उद्या रशियाला जात आहेत पुतीन यांच्या समवेत उद्या होणाऱ्या चर्चेमुळे भारत रशिया धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट होईल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या सोची शहराच्या भेटीसाठी आपण उत्सुक असल्याचं पंतप्रधानांनी ट्विटरवर म्हटलं आहे पुतिन यांची भेट नेहमीच आनंददायी असल्याचंही पंतप्रधानांनी नमूद केलं आहे हवामान बदलाच्या आव्हानावर मात करण्यासाठी संशोधकांनी तोडगा शोधावा असं आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कलि आहे कमी खर्चात आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठीही संशोधकांनी काम करावं असं त्यांनी म्हटलं आहे भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या सातव्या पदवीदान समारंभात आज मोहाली इथं बोलत होते कृषी उत्पादन आणि पाणीटंचाईच्या समस्यांवर मात करण्यासाठी संशोधकांनी शेतकऱ्यांना मदत करावी असं आवाहनही त्यांनी केलं राष्ट्र उभारणीच्या कार्यातलं आपलं योगदानही कायम राखतानाच व्यापार आणि उद्योग क्षेत्रात कार्यक्षमता वृद्धिंगत करण्यातही संशोधक महत्वाची भूमिका बजावू शकतात असं राष्ट्रपती म्हणाले पंजाब आणि हिमाचल प्रदेशच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर आलेले राष्ट्रपती या कार्यक्रमानंतर सिमला इथं दाखल झाले स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेवर निवडून जाणाऱ्या सहा जागांसाठी उद्या निवडणूक होत आहे यात रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक उस्मानाबाद लातूर बीड परभणी हिंगोली अमरावती आणि वर्धा चंद्रपूर गडचिरोली या जागांचा समावेश आहे कोकणात रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे आणि शिवसेनेचे राजीव साबळे यांच्यात लढत होत आहे या मतदारसंघात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे तसंच शेकापचं पाठबळ शिवसेनेची कसोटी लागणार आहे नाशिकमध्ये शिवसेनाविरुद्ध काँग्रेस अशीच लढत आहे या ठिकाणी शिवसेनेचे नरेंद्र दराडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजी सहाणे यांच्यात सामना आहे उस्मानाबाद लातूर बीड या मतदारसंघातील लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे भाजपचे सुरेश धस आणि राष्ट्रवादी पाठिंबा दिलेले अशोक जगदाळे यांच्यात ही लढत असली तरी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे परभणी हिंगोली मतदारसंघात बिप्लव बाजोरिया आणि काँग्रेसचे सुरेश देशमुख यांच्यात लढत आहे तर अमरावतीत भाजपाचे प्रवीण पोटे आणि काँग्रेसचे अनिल मधोगरिया यांच्यात थेट लढत आहे वर्धा चंद्रपूर गडचिरोली मतदारसंघात इंद्रकुमार सराफ आणि भाजपचे रामदास आंबटकर आमने सामने आहेत संख्याबळाचा विचार करता या मतदारसंघासह अमरावती मतदारसंघात भाजपाची तर परभणी हिंगोली मतदारसंघात बाजू भक्कम आहे उद्या सकाळी आठ ते संध्याकाळी चार या वेळेत मतदार होणार असून चोवीस तारखेला गुरुवारी या निवडणुकीची मतमोजणी होईल सर्वसामान्यांसाठी परवडणारी घरं ही मोदी सरकारची महत्वाकांक्षी योजना असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं पालघर पोटनिवडणुकीसाठी भाजपा उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी नालासोपारा इथं आयोजित ते आज बोलत होते वसई विरारसाठी तीनशे दशलक्ष लिटर पाण्याची योजना मंजूर झाली आहे महापालिकेतून एकोणतीस गावं वगळण्यापूर्वी त्यांचं म्हणणं ऐकून घेऊ असं सांगून हरितपट्टा कायम राहिला पाहिजे असंही मुख्यमंत्री म्हणाले पालघर लोकसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी आपण चर्चा केली होती मात्र शिवसेनेनं अचानक श्रीनिवास वनगा यांची उमेदवारी जाहीर करून ही निवडणूक लादल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला ते कासा इथल्या सभेत बोलत होते दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या कुटुंबातल्या सदस्यांना भाजपा उमेदवारी देणार होता असंही म्हणाले आपल्या सरकारनं आदिवासी पर्यटनाला प्राधान्य दिलं असून जिल्ह्यात लवकरच वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं केंद्रात आणि राज्यातही भाजपा सरकार असल्यानं पालघरचा विकास होईल असं म्हणाले दापचरी इथल्या एमआयडीसी प्रकल्पामुळे ऐंशी टक्के आदिवासींना रोजगार मिळेल वारली चित्रकलेला प्रोत्साहन देण्यासाठी सात कोटींची योजना सुरू केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं विदर्भातील शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी लवकरच विदर्भात इथेनॉल कारखाना सुरू करणार असून त्यामुळे बेरोजगारीवरही मात करता येईल असं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं अठ्ठावीस तारखेला होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी हेमंत पटले यांच्या प्रचारासाठी आज गडकरी यांची भंडारा जिल्ह्यातल्या तिरोडामध सभा झाली त्यावेळी ते बोलत होते मतदारांनी पटले यांना निवडून दिलं तर मी तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भंडारा गोंदियाच्या विकासासाठी अधिक प्रयत्नशील राहू असं आश्वासन गडकरी यांनी या सभेत दिलं नागपुरात आयोजित केलेल्या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय शांती समता परिषदेचा समारोप दीक्षाभूमीवर आज अहिंसक अंगुलीमाल या नाटकानं झाला सुमारे पाच हजार बौद्ध भिक्खू विचारवंत आणि मान्यवर या परिषदेत सहभागी झाले होते त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्री रामदास आठवले नितीन गडकरी यांच्यासह ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनपुळे राजकुमार बडोले पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे यांनीही या परिषदेत सहभाग नोंदवला संपूर्ण जगात सांगितलं सांगलीत बेकायदेशीर रिव्हॉल्वरची तस्करी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी आज जेरबंद केलं गुंडविरोधी पोलीस पथकानं ही कारवाई केली आरोपींकडून पाच रिव्हॉल्व्हर दहा जिवंत काडतूसह मोबाईल आणि मोटरसायकल असा साडेतीन लाखांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला बदलत्या सामाजिक काळानुसार तृतीय पंथीयांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलावा त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घ्यावं या हेतूनं पुण्यात आज तृतीयपंथीय सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता तृतीय पंथीय ते या समाजाचा भाग असून त्यांना सन्मानाची वागणूक दिली गेलीच पाहिजे असं सांगून यासाठी शासन दरबारी प्रयत्न करण्याची तयारी अभिनेते विक्रम गोखले यांनी दर्शवली आहे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि बाबा ग्रुप ऑफ कंपनी यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित केलेल्या या कार्यक्रमात ते बोलत होते लातूर जिल्ह्यात फळबाग फुलशेतीचे आतापर्यंत अनेक यशस्वी प्रयोग झाले पारंपरिक पिकाला फाटा देत प्रथमच मुसाभाई शेख यांनी विड्याच्या पानांची शेती फुलवली या पानांना स्थानिक बाजारातही चांगला भाव मिळत आहे प्रायोगिक तत्वावर सेंद्रिय पद्धतीनं घेतलेलं हे उत्पादन सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरत आहे लातूर हे पाऊसमान कमी पिकासाठी बेभरोशाचा तालुका तरीही मुसाभाई शेख या शेतकऱ्यानं शेतीत नवे प्रयोग करून यश मिळवलं मुसाभाई यांचा मूळ पान विक्रीचा व्यवसाय त्यांची सहा एकर शेतीही आहे पण पारंपरिक पीक घेऊन म्हणावं तसं आर्थिक उत्पन्न मात्र मिळत नव्हतं म्हणून स्वतःच्या व्यवसाया करता लागणाऱ्या विड्याच्या पानांचं उत्पन्न घेण्याचं त्यांनी ठरवलं विशेष म्हणजे पानमळा उभारणारे जिल्ह्यातले ते एकमेव उत्पादक ठरले आहेत यातून महिन्याकाठी त्यांना पंचवीस ते पन्नास हजार रुपयांचं उत्पन्नही मिळतं तसंच आंतरपीक पीक म्हणून शेवगा लावल्यानं त्यातूनही लाभ होत आहे पहिले आम्ही दुसरी शेती करत होतो पुन्हा ह्याच्यामध्ये पानमळ्यामध्ये आलो आम्ही ह्याच्यामध्ये भरपूर इन्कम आहे शेवगा आहे ह्याच्यामध्ये तीन महिन्यानंतर ही माल थोडं थोडं चालू होत आहे थोडं थोडं चांगलं चालू झालं तर पुन्हा भरपूर उत्पन्न ह्याच्यामध्ये रोज कमीत कमी चार पाच हजार रुपयाच इन्कम काय जास्त मेंटेनन्स नाही फवारणी नाही काय नाही फक्त पाणी खात एवढीच आहे बांधणी करावं लागते हिचे बांधणी करून हिला लेकरासारखं ले एकदम सांभाळावं लागतं शेतकऱ्याला तकरीबन महिन्याला नाही बी नाही म्हणजे दहा पंधरा वीस पंचवीस मेहनत कष्ट कसं करेल त्या हिशोबानं महिन्याला कमीत कमी पन्नास हजारच्या पुढे इन्कम याच्यामध्ये सध्याच्या एक पीक एका वेळेस लावलं तर कमीत कमी क्रि बारा वर्षी एका ठिकाणी चालतं फक्त त्याला महिने एक महिने वर्षातून चार वेळेस खुरपणी केलं पाहिजे वर्षातून दोन वेळेस खात घातलं पाहिजे आणि महिन्याच्या महिन्याला दररोज बांधण केलं पाहिजे ते येलं बांधलं पाहिजे आणि त्याच्यानंतर पानं खुरायला तीन हप्त्याला तीन वाराला पानं खुरायला एक तरवा येतो कमीत कमी एका एक तरव्याला दोन ते तीन जाग पाणी निघू शकतं तरी एका महिन्यामध्ये कमीत कमी आपल्याला वीस ते पंचवीस हजाराचे उत्पन्न कशाही पद्धतीचे मिळते शेती करताना कष्ट घ्यावेच लागतात मात्र त्या कष्टाला प्रयोगशीलतेची जोड दिल्यास शेतीतूनही आर्थिक उन्नती साधता येते हे शेख यांनी सिद्ध करून दाखवलं आहे उन्हाळी सुट्ट्यांचा हंगाम आणि लग्नसराईचा मोसम असल्यामुळे राज्यातल्या सर्वच बस स्थानकांमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी आहे पण बहुतांश बस स्थानकात पिण्याच्या पाण्यासह अनेक मूलभूत सोयीसुविधांचाही अभावच दिसून येतो अकोल्यातल्या एसटी स्थानकांमध्येही पिण्याच्या पाण्याची पुरेशी सोय नसल्यानं प्रवाशांना विकतच्या पाण्यावर वेळ भागवावी लागत आहे उन्हाळी सुट्ट्यांचा हंगाम आणि लग्न सराईचा मोसम असल्यामुळे अकोल्याच्या बस स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी असते कडक उन्हाची काही असल्यामुळे प्रवाशांना पाण्याची गरज भासते मात्र या बस स्थानकात पिण्याच्या पाण्याची कोणतीही मूलभूत सुविधा नाही अशी प्रवाशांची तक्रार आहे एसटी बस स्टँड वर जे पिण्याचं पाणी जे आहे हे अशुद्ध असल्यामुळे आणि गरम असल्यामुळे उन्हाळ्याचे दिवस आहे इथे तापमान वाढलेलं आहे आणि हे पिण्याला लायक नसताना मग आम्हाला हे पाऊस विकत घ्यावे लागतात पाणी आहे टाकीला वर भरपूर पाणी आहे पण कधी कधी सोय नाही काही नाही आहे इथं थंड पाण्याची व्यवस्था नाही आगारात अवजड काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शुद्ध आणि थंड पाणी मिळणं अशी अपेक्षा असून तशी व्यवस्था आगार प्रमुखांनी करणं अपेक्षित आहे मात्र प्रवाशांसह या कर्मचाऱ्यांनाही या समस्येला सामोरं जावं लागत आहे पिण्याची व्यवस्था नाही आहे पाणी आम्ही स्वतःच मशीन चालू करतो विहिरीवरची स्वतःच मग पाणी भरून घेतो आम्ही वॉटर कूलर नाहीच मागणी केलेली पण आलीच नाही आतापर्यंत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच प्रवाशांना पिण्याचं थंड पाणी मिळणार असल्याचं स्थानक प्रमुखांनी सांगितलं आहे प्रशासनाकडून आश्वासन मिळालं असलं तरी या उन्हाळ्यात मात्र प्रवाशांना थंड पाण्यापासून वंचित राहावं लागेल असं चित्र आहे आपल्या चार पानपोई या चारही पानपोया हा समाजसेवी संघटना आहे आणि त्या काय करतात स्वतःहून ते पाण्याचे टँकर आणतात आणि पॅसेंजरला देतात वाटतात आणि दुसरी एक पुन्हा आमची एक विहीर आहे आणि टाकी आहे त्यातूनही पाणी जातं आणि म्युन्सिपलिटीचा नळी आहे तो त्यातूनही पाणी घेतो आम्ही आता हे ड्रायव्हर कंडक्टर हे जे स्टँडलाच असतात त्यांना हेच आपलं स्टँडला असल्यामुळं विहिरीचं पाणी पानपोईचं पाणी हेच वापरतात मेकॅनिक लोकांना तीच व्यवस्था केली आतमध्ये म्हणजे वर्कशॉपमध्ये आपले जे आमदार आहेत म्हणजे माननीय आमदार सावरकर साहेब यांनी जी मागणी केलेली आहे वरिष्ठ कार्यालयाला त्यात म्हणजे वॉटर कूलरची ती आम्ही पूर्तता करून लवकरात लवकर व्यवस्था करू शकतो सध्या अकोल्याचं तापमान पंचेचाळीस अंशांवर पोहोचलं असून या परिस्थितीत प्रवाशांना पाण्यासाठी पैसे मोजावे लागत आहे कडक उन्हानं राज्य तापलं असताना राज्याच्या एसटी आगारात पिण्याचं पाणी मिळणं गरजेचं असून ती व्यवस्था लवकर व्हावी अशी अपेक्षा आहे देशविदेशातल्या पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या वास्तूला आज एकशे तीस वर्ष पूर्ण होत आहे मे अठराशे अठ्याहत्तर मध्ये या वास्तूच्या बांधणीला सुरुवात झाली तत्कालीन जीआयपी रेल्वे कार्यालयाच्या इमारतीला सी अक्षराचं डिझाईन देण्यात आलं या वास्तूच्या निर्मितीसाठी त्याकाळी सोळा लाख चौदा हजार रुपये खर्च करण्यात आला भारतीय वास्तुकला लक्षात घेऊन गॉथिक शैलीत या वास्तूची उभारणी करण्यात आली आहे वास्तूचा मुख्य घुमट आणि त्यावरील सोळा पूर्णांक सहा दशांश इंच उंचीचा पुतळा हे या वास्तूचं वैशिष्ट्य आहे या पुतळ्याच्या एका हातात चक्र तर दुसऱ्या हातात प्रगतीचं प्रतीक असणारी मशाल आहे सुरुवातीला या वास्तूचं नाव व्हिक्टोरिया टर्मिनस असं होतं त्यानंतर एकोणीसशे शहाण्णवमध्ये छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि त्यानंतर जुलै दोन हजार सतरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असं नामकरण करण्यात आलं सध्या सीएसएमटी स्थानकावर एकूण अठरा फलाट आहेत महिलांच्या चे आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत आज अंतिम सामन्यात भारताला दक्षिण कोरियाकडून कर पराभव करावा लागला डोंगा इथं झालेल्या अंतिम सामन्यात कोरियानं गतविजेत्या भारतावर एक विरुद्ध शून्य गोलनी मात केली त्यामुळे संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिलेल्या भारताला अखेर उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं कोरियाच्या यंगासिलनं सामन्यातला एकमेव गोल केला साखळीतल्या अंतिम सामन्यात काल भारत दक्षिण कोरिया यांच्यातला सामना एक एक असा बरोबरीत सुटला होता कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे राज्यात सर्वात जास्त तापमान चंद्रपूर जिल्ह्यात सत्तेचाळीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट कायम असून पुढील चार दिवस ही लाट अशीच राहणार आहे असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे या दरम्यान राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहील अशी शक्यता आहे नाशिक पुन्हा तापलं असून मालगावमधे पारा त्रेचाळीस अंशांवर पोहोचला आहे वाढत्या तापमानामुळे नागरिकांना आता वृक्षारोपण पाणी बचत पाणी अडवा पाणी जिरवा या गोष्टींचं महत्व पटू लागलं आहे आणि शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात सुरक्षा दलाचे सात जवान शहीद जम्मू काश्मीरच्या पश्चिम सीमेवर पाकिस्तानी रेंजर्सकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन गोळीबाराला सीमा सुरक्षा दलाचं चोख प्रत्युत्तर पाकिस्तानी सैन्याची छुपी ठिकाणं नष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या एक दिवसाच्या रशिया दौऱ्यावर अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत द्विपक्षीय अनौपचारिक चर्चा होणार हवामान बदलाच्या आव्हानावर मात करण्यासाठी संशोधकांनी तोडगा शोधावा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं नवसंशोधकांना आवाहन राज्यातल्या विधान विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील सहा जागांसाठी उद्या मतदान दुहेरी लढतीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला पालघर भंडारा गोंदिया लोकसभेच्या दोन जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला प्रमुख राजकीय नेत्यांच्या प्रचारसभा जोरात आणि आशियाई चॅम्पियन्स करंडक महिला हॉकी हो स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा सा दक्षिण कोरियाकडून पराभव उपविजेतेपदावर मानावं लागलं समाधान याबरोबरच बातमीपत्र पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर